चार्जिन परिसरातून सोमवारी रात्री अपहरण झालेले व्यावसायिक अरुण कुमार वोरा अखेर 2 दिवसाच्या कालावधीनंतर बुधवारी रात्री 1 वाजताच्या सुमारास घरी सुखरूप पोहोचले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांसह पोलीस यंत्रणेने सुटकेचा निश्वास सोडलाय. रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दगडी पुलानजदीकच्या चार जीन परिसरातील व्यावसायिक अरुण कुमार वोरा यांची 13 मे रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास अपहरण करण्यात आले होते. त्यांचे अपहरण होऊन 2 दिवसांचा कालावधी झाला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या निर्देशानुसार रामदास पेठ पोलिसांनी अपहरत वोरा यांची माहिती देणाऱ्यास 25,000 इनाम जाहीर केला होता. दरम्यान या प्रकरणातील आरोपितांचा शोध घेऊन वोरा यांना घरी सुरक्षित आणण्याच्या उद्देशातून भाजपाचे प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रणधीर सावरकर, अनुप धोत्रे, माजी महापौर विजय अग्रवाल यांनी बुधवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेडके यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्यासोबत आमदार सावरकर यांनी भ्रमणध्वनीवरून चर्चा करीत या प्रकरणाचा तपास जलद गतीने करण्याची मागणी केली होती. यावेळी आमदार सावरकर यांनी अरुण कुमार बोरा यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. या प्रकरणातील पुढील तपास पोलीस करीत आहे. पोलीस स्टेशन रामदास पेठचे हद्दीत 13 तारीखला रात्रीच्या वेळी बिझनेसमॅन श्री अरुण वोरा याची किडनॅपिंग झाली होती. या किडनॅपिंगमध्ये पुढच्या तपासासाठी SDPO सिटी, PILCB तसेच PSO रामदास पेठ याची वेगळी वेगळी टीमने कारवाई साठी आदेशित केले होते. काल रात्री ते बिझनेसमॅन यांना सोडण्यात आला आणि त्यामध्ये PILCB त्याची टीमने पुढचा तपास करून आतापर्यंत 5 आरोपी त्यांना अटक करण्यात आलेले आहे. आणि गुन्ह्यामध्ये वापरलेली व्हाईट कलरची गाडी तसेच 2 पिस्टल आणि आणखी 1 बाईक हे जप्त करण्यात आलेली आहे. यामध्ये पुढचा तपास सुरू आहे. प्रथमदर्शनीय हे गुन्ह्यामध्ये एक्स्टॉर्शनसाठी किडनॅपिंग केली आहे असं दिसून येत आहे. यामध्ये आतापर्यंत तपासामध्ये 1 कोटीची मागणी ते करणार होते, परंतु असा कोणताही संपर्क फॅमिलीसोबत करण्यात आला नाही असा आतापर्यंत निष्पन्न झालेला आहे. महाराष्ट्र TV 24 साठी गुलाम मोहसिनची रिपोर्ट, अकोला.